नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। परमबीर सिंग यांच्यासह 33 अधिकाऱ्यांवर अकोल्यात गुन्हा दाखल झालेला आहे। ॲट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत अकोल्याच्या सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। अकोला इथल्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 0 FIR करून हे प्रकरण आता ठाणे इथल्या बाजारपेठ पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार या प्रकरणी परमबीर सिंग यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे। आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतो। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। माजी पोलीस अधिकाऱ्याकडून परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप झालेले होते, त्यानंतर अकोल्यामध्ये त्यांच्यासह आणखीही काही पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सिंग यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। 0 FIR द्वारे आता हा जो गुन्हा आहे तो ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्याचं बघायला मिळत आहे, त्यांना केव्हाही अटक होऊ शकते अशी शक्यता व्यक्त होतीये, काय सांगता येईल त्याबद्दल? जर का बघायला झालं अत्यंत महत्त्वाची अशी घटना म्हणायला लागेल, कारण की मागच्या 3 महिन्यापासून ज्या प्रकारे या संपूर्ण राज्यामध्ये किंवा आपल्या मुंबईमध्ये ज्या काही घडामोडी घडत होत्या तिथे केंद्रबिंदू हे परमबीर सिंग होते आणि संपूर्ण घडामोडीमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर मोठा रोष सरकारी पातळीवर पाहायला मिळत होता। त्यामुळे जर का बघायचं झालं तर रात्री उशिरा अकोल्याच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 1 0 FIR दाखल करण्यात आली। त्या FIR मध्ये आरोपी हे परमबीर सिंग यांना बनवण्यात आलं, यासह 27 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। ॲट्रॉसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे। या व्यतिरिक्त वेगवेगळ्या 22 कलमां देखील त्या गुन्ह्यामध्ये जोडण्यात आलेले आहे। आणि आता जी सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार 0 FIR ही ठाण्याच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। जर का बघायचं झालं तर ॲट्रॉसिटी अंतर्गत जर का गुन्हा दाखल झाला असेल तर तो नॉन बेलेबल गुन्हा असतो, आरोपीला थेट अटक केली जाते। त्यामुळे परमबीर सिंग यांच्याकडे आता एकच पर्याय, जर का अटकेपासून सुटका किंवा मुक्तता मिळवायची असेल तर त्यांना अटकपूर्ण व जामीन मिळवण्यासाठी कोर्टाची धाव घ्यावी लागेल। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता परमबीर सिंग हे नेमकी काय भूमिका घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। तुषार, असेच आमच्या सोबत राहा। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं देखील या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घ्यायची आहे। अजित, परमबीर सिंग यांच्यावर ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झालाय, इतरही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत आणि कदाचित त्यांना कोणत्याही क्षणी अटक देखील होऊ शकते अशी परिस्थिती आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अतिशय गंभीर असा गुन्हा परमबीर सिंग यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। 0 FIR मार्फत आक्रमण दाखल केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या कल्याणमधील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा जो आहे तो ट्रान्सफर केला गेलेला आहे अशी माहिती मिळते। तर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जी तक्रार करण्यात आलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती परमबीर सिंग यांना न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचण्याच्या आधीच त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते अशी देखील शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत या सगळ्या तक्रारीची दखल घेऊन पुढे प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी परमबीर सिंग यांना चौकशी करता हजर राहावं लागेल कल्याणमध्ये, किंवा त्याचबरोबरीनं परमबीर सिंग यांना नोटीस देखील काढली जाऊ शकते। कारण का परमबीर सिंग हे एका दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे CBIच्या एका प्रकरणामध्ये प्रतिवादी आहेत, त्याच पद्धतीने त्यांची हायकोर्टामध्ये केस देखील सुरू आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकं परमबीर सिंग यांना या सगळ्या प्रकरणामध्ये कुठून दिलासा मिळेल याची चाचपणी देखील परमबीर सिंग यांच्या लिगल टीमकडून केली जाते। पण पुढे जर आपण पाहिलं तर हा जो FIR दाखल करण्यात आलेला आहे हा गंभीर गुन्ह्यांतर्गत असल्यामुळे परमबीर सिंग यांना अटकेची शक्यता आहे असं सूत्रांनी माहिती दिलेली आहे। पण परमबीर सिंग हे स्वतः IPS अधिकारी आहेत, एवढं मोठं प्रकरण सध्या गाजतंय 100 कोटी वसुलीचं, त्यामुळे त्यांना देखील याची कल्पना असणार, त्या दृष्टीने त्यांनी त्यांचा बचाव करण्याकरता काही प्रक्रिया त्यांनी करून ठेवली असणार असं देखील सांगितलं जाते। पण शेवटी कायदा नेमका परमबीर सिंग यांच्या बाजूने जातो का परमबीर सिंग यांना अटक होते हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल। जी माहिती मिळते त्यानुसार परमबीर सिंग यांना आज संध्याकाळपर्यंत कल्याणमधील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करता दबावा करता
हजर राहण्यास सांगितलं जाईल, त्या अनुषंगी नोटीस देखील काढली जाईल, अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकारी त्यांचा जबाब नोंदवतील, अशी सगळी तयारी जी आहे ती झाली असून लवकरच नोटीस इश्यू केली जाईल. होऊ शकतं की जबाब नोंदवून परमवीर सिंग यांना सोडलं देखील जाईल, कारण का याच्यामध्ये 27 अधिकाऱ्यांचा एकूण समावेश त्यांच्याबरोबर तक्रार आहे, त्यामुळे तक्रारीचं शहानिशा करून नंतर कारवाई होऊ शकते असा देखील पर्याय जो आहे तो देखील होऊ शकतो. पण जर आपण पाहिलं तर एकंदर या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या परमवीर सिंग हे ज्या चर्चेमध्ये आहेत किंवा त्यांच्यावरती वारंवार अनेक आरोप केले जात आहेत, अनेक पोलीस अधिकारी आरोप करत आहेत, त्या अनुषंगे परमवीर सिंग यांना या प्रकरणामध्ये अटकेची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. बिलकुल अजित, असेच आमच्या सोबत राहा. तुषार यांच्याकडे पुन्हा एकदा मी जाणार आहे. तुषार, आपण या सगळ्या प्रकरणाकडे पुन्हा एकदा बघूया, कशा पद्धतीनं हे प्रकरण गंभीर बनत चाललेलं आहे, पण याची नेमकी पार्श्वभूमी काय आणि परमवीर सिंग यांच्यासह एकूण 33 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये काही समावेश असल्याचं समजतंय, हे नेमके अधिकारी कोण आहेत, याची एकंदरीतच पार्श्वभूमी काय या सगळ्या प्रकरणाची? तुषार, हे संपूर्ण प्रकरण एका बिल्डरच्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भातलं आहे. भीमराव गाडगे तिथे तपास अधिकारी होते आणि एका बिल्डरच्या विरोधामध्ये सबळ पुरावे भीमराव गाडगे यांच्याकडे होते आणि भीमराव गाडगे यांना परमवीर सिंग यांनी असं म्हटलं होतं की जी माहिती भीमराव गाडगे यांनी दिली की परमवीर सिंगांनी त्यांच्यावर दबाव आणला होता की त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करू नये, पण गाडगे हे ऐकत नव्हते. त्यांनी सांगितलं की माझ्याकडे या संदर्भात सबळ पुरावे आहे. त्यानंतर कुठेतरी खोटा कट रचून परमवीर सिंग यांनी गाडगे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केली आणि नंतर मी थांबवतोय तुम्हाला काही मी येतो पुन्हा एकदा तुमच्याकडे. आपल्या सोबत सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सोबतच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत देखील आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला प्रवीणजी आपली प्रतिक्रिया जाणून घेतोस. परमवीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसतीय आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया मी जाणून घेणार आहे, मात्र तत्पूर्वी सचिन सावंत आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. सचिनजी, माजी पोलिसाकडूनच परमवीर सिंग यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात आणि आता तर 0 FIR देखील दाखल झालेला आहे, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? एका पोलीस अधिकाऱ्याने अशा तऱ्हेची गंभीर बाब जर समोर आली असेल तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे की जी काही कारवाई आहे ती एकंदर कायद्याला धरूनच आहे, त्याच्यामध्ये कोणाला आक्षेप असण्याचं कारण नाही, जे काही सत्य आहे ते समोर येईल. बिलकुल प्रवीण दरेकर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले. प्रवीणजी, एका माजी पोलीस अधिकाऱ्याकडूनच परमवीर सिंग यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले गेलेत, आता तर गुन्हा देखील दाखल झालाय ज्यात अॅट्रॉसिटीचा देखील समावेश आहे, आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे आरोप तक्रारी झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या कायद्यानुसार कारवाई होते, प्रोसेस सुरू होते, परंतु आपण जर परमवीर सिंगांच्या कारवाईच्या संदर्भात बघाल तर आतापर्यंत काय कुठे होते तक्रार करणारे आणि FIR दाखल करणारे? परमवीर सिंगांनी अनिल देशमुख गृहमंत्री यांच्यावर आरोप केल्यानंतर, तक्रार केल्यानंतर सीबीआय चौकशीचा जेव्हा ससेमिरा लागला त्यानंतर या सगळ्या गतिविधी अत्यंत गतीनं त्या ठिकाणी सुरू झाल्या. आता अॅट्रॉसिटी होती ती आजच का गरज होती? मला वाटतं परमवीर सिंग यांच्यावर अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करून त्या ठिकाणी त्याने केलेल्या गोष्टीचा एकतर सूड घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. तथापि तक्रारीच्या बाबतीत, आरोपाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. न्यायालय, आपली जी यंत्रणा आहे, पोलीस असेल, न्यायालयीन, त्या अनुषंगाने चौकशी होईल. चौकशी थांबवण्याचं, विरोध करण्याचं काही कारण नाही, परंतु आपण जर सगळे सिक्वेन्स बघितले तर सूड भावनेने जाणीवपूर्वक परमवीर सिंगांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना कोंडीत पकडण्याचा या ठिकाणी सुनियोजित असा प्रयत्न दिसतोय. प्रवीणजी, मात्र असं का वाटतंय, सुनियोजित हा प्रयत्न आहे असं का वाटतंय? कारण आपण बघाल की या सरकारची संपूर्णपणे इब्रत परमवीर सिंगांच्या तक्रारीच्या नंतर त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे गृहमंत्री यांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागलेलं आहे. वाजेच्या संदर्भात परमवीर सिंगांनीच त्या ठिकाणी वाजेच्या मार्फत खंडणी गोळा करण्याचं या ठिकाणी गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी आणि काही संबंधितांनी प्लॅन रचला. अशा प्रकारच्या ज्या तक्रारी केल्या त्यामुळे स्वाभाविकता
संबंधित लोक दुखावली गेली असणार आणि आज त्याचमुळे अशा प्रकारची कारवाई होत असणार असं माझं मत आहे. त्याचबरोबर आता संजय पांडे त्यावेळेला त्यांच्या असणारे परमवीर सिंगांशी संबंध त्यांना डीजी म्हणून नाकारल्यानंतर तेव्हा त्यांचा पवित्रा पुन्हा त्यांना बक्षीस डीजीचं त्या ठिकाणी मिळालं पुन्हा ते डीजी झालेत आणि अशा सगळ्या घटना एकमेकांशी पूरक त्या ठिकाणी वाटताना दिसतायत आणि तशा प्रकारच्या कारवाई या ठिकाणी आता होताना दिसतायत. सचिनजींची प्रतिक्रिया प्रवीणजी आपण जाणून घेऊया, त्यांचं नेमकं या संदर्भातलं काय मत आहे जाणून घेऊया. सचिनजी, सुनियोजित पद्धतीनं हे सगळं घडतंय असं प्रवीण दरेकर यांनी आरोप केलाय, आपल्याला पण असंच वाटतं? आता मला सांगा, भारतीय जनता पक्ष किती म्हणजे जाणीवपूर्वक आपल्याला जसं योग्य वाटेल तशा तऱ्हेचं चित्र दाखवण्याचा प्रयत्न कसं करतो हे समोरच पाहतो आपण. या परमवीर सिंगांना पंतप्रधानांनी स्वतःचा अधिकार वापरून त्या ठिकाणी डिसमिस करावं अशी मागणी करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते आता त्यांना त्या परमवीर सिंगांबद्दलचं प्रेम उतू झालंय, कारण त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये तक्रार केली. आता लक्षात घेतली पाहिजे, जी तक्रार केली त्यावेळेला ते पोलीस आयुक्त होते आणि त्यांना 1.25 महिना अगोदर पोलीस आयुक्त असताना सचिन वाझेनं सांगितलं असं ते सांगतात आणि त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर ते मात्र त्या ठिकाणी पत्र लिहितात मुख्यमंत्र्यांना. म्हणजे प्रश्न त्यांना भाजीपने हा विचारला नाही की बाबा 1.5 महिना तुम्ही का केली नाही, तुम्ही पोलीस आयुक्त असताना पोलीस आयुक्त पदावर काढल्यानंतर तक्रार करता हे कितपत योग्य आहे ते नाही करणार. तर सुडाचं राजकारण या देशामध्ये कशा तऱ्हेनं भाजपनं सुरू केलंय हे आपल्याला माहित आहे. गुजरातमध्ये संजीव भट 20 वर्षापूर्वीची केस काढून त्यांना आतमध्ये टाकलं, त्यांना तेलही मिळून मिळत नाहीये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे लोक जर आपल्याला सांगायला लागले की सुडाचं राजकारण सुडाचं राजकारण, बघू सुडाचं राजकारण आणि मोदींचं राजकारण हे समानार्थी शब्द आहेत, तर आम्हाला दीक्षा देऊ नका. इथं न्यायव्यवस्था आहे, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे भाजपनं आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचे देखील सल्ले हे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये भाजप सातत्यानं देत असतं. नाही पण सचिनजी, जसं प्रवीणजींनी म्हटलं की टायमिंगचा हा मुद्दा आहे, आत्ताच याबद्दलची तक्रार का आधी का केली गेली नाही असा मुद्दा त्यांनी मांडलाय. याचं कारण असं आहे की परमवीर सिंग ज्यावेळेला या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत असं दिसलं त्यावेळेला लोकांचं धैर्य वाढलं, नाहीतर एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीवरती असं वाटतं लोकांना की कारवाई होऊ शकणार नाही, आम्हाला अडचणीत आणेल त्याच्यातनं, आम्हालाच गुंतवून टाकेल असं वाटतं, थोडस धैर्य वाढल्यानंतर तक्रारी करतात लोक. सचिनजी, आता अतिशय गंभीर हे प्रकरण आहे, म्हणजे अॅट्रॉसिटीचा गुन्हा तर आहेच शिवाय इतर 33 अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे हे प्रकरण महाविकास आघाडी सरकार अतिशय गांभीर्यानं हाताळणार निश्चितपणे. म्हणजे कुठल्याही तऱ्हेची अशा तऱ्हेची तक्रार आली त्याची चौकशी होईल, योग्य ती असेल ती कारवाई होईल, निर्दोष असतील सुटतील. न्यायव्यवस्थेवरती सगळ्यांनी विश्वास ठेवावा, भाजप सगळे सल्ले जे देत आहे त्या पद्धतीनं त्यांनी तो सल्ला घ्यावा. बिलकुल प्रवीणजी, आपण ऐकलं सचिन सावंत नेमकं काय म्हणाले, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणार आणि त्या पद्धतीनंच कारवाई होणार असं सांगतायत ते, आपल्याला काय वाटतं? न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे, आमचा आहे, सगळ्यांचा असायलाच हवाय. परंतु सचिन सावंत बोलत असताना फार डिप्लोमॅटिक बोलतात. एक बोट भाजपकडे दाखवत असताना पहिला त्या ठिकाणी आम्ही विरोधात होतो आता का पुळका आला हे सचिन सावंत आपल्यालाही लागू होतो. आपला पहिला त्यांना पुळका होता, त्याला आयुक्त म्हणून या ठिकाणी बसवलं आपणच ना, त्यावेळेला पुळका होता आणि आता तक्रारी केल्यानंतर तो पुळका जाऊन आता आपण तक्रारी दाखल करतोय असं म्हटलं तर मग आपल्या भूमिकेत बदल नाही. भाजपला पहिला विरोध होता, आता पुळका आला आणि तुम्हाला पुळका होता आणि आता विरोध झालाय, त्याच्याबद्दल काही नाही. म्हणजे आपल्याला असेल ते सोयीचं, दुसरा करतो तो त्या ठिकाणी भूमिका बदलतो. मला वाटतं त्यावेळेला आयुक्तांच्या माध्यमातून मुंबई त्या ठिकाणी गृह खातं चालवत होते, गृहमंत्री किंवा महाविकास आघाडी सरकार, आणि त्यावेळेला सोयीनं अत्यंत जबाबदारीनं मी विरोधी पक्षनेता बोलतोय सोयीनं मुंबईतल्या अनेक घटना आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी घडवून आणल्यात. आणि आता एकाएकी ज्या वेळेला त्या ठिकाणी आरोप झाले त्यानंतर यांच्या भूमिका बदललेल्या आहेत ना, त्याच्या अगोदर होतीच ना, आपण त्यांच्या समर्थनात होतो, ते आयुक्त म्हणून आपण त्यांना कामं सांगत होतो की तेव्हा ते विरोधात पण पटत नव्हते तरी तुम्ही आयुक्त केला होतात, असं नसतं ना. मुंबई सारख्या जबाबदार आयुक्त पदावर आपण विश्वासू माणूस ठेवतो, कर्तव्यगार माणूस ठेवतो, कारण मुंबईची कायदा सुव्यवस्था आपल्या देशात सगळ्यात महत्वाची आहे आणि त्याच्यामुळं आपल्यासाठी भूमिका बदलली ते नाहीये. भाजप कसं बदलतंय मला वाटतं दुसऱ्याकडे बोट दाखवणारा 4 बोट आपल्या भूमिकेकडे पण जर आत्मपरीक्षण केलं तर अशा प्रकारची वक्तव्य येणार नाहीत,
ते माझी त्याला एक विनंती राहील. नक्कीच प्रवीणजी आणि सचिनजी आपण दोघंही बोललात, प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतला, त्याबद्दल धन्यवाद. आपण बघितलं काँग्रेस आणि भाजप या सगळ्या प्रकरणावर आता आरोप प्रत्यारोप या वरनं होताना दिसत आहेत. एकीकडे भाजपकडनं असा आरोप होतोय की सुनियोजित पद्धतीनं हे सगळे प्रकार घडत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसनं म्हटलंय की हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं हाताळलं जाईल आणि न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास असल्या कारणामुळं कारवाई योग्य पद्धतीनं केली जाईल. पुढची बातमी आता आपण बघूया. देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत एक दिलासादायक बाब समोर येते आहे. संक्रमणामुळे बरं होणाऱ्यांचा आकडा आता 1.5 कोटींच्या पार गेलेला आहे. आतापर्यंत 1,50,78,000 जास्त लोक बरे झालेले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लाख जे लोक आहेत जे कोरोनाबाधित आहेत ते रिकव्हर झालेले होते, मात्र दुसरीकडे बुधवारी 3,79,257 नव्या रुग्णांची नोंद देखील झालेली आहे. आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या नवीन रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 27 एप्रिलला सर्वाधिक म्हणजे 3,62,000 रुग्णांची नोंद झालेली होती, तर गेल्या 24 तासात 3,646 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सलग दुसऱ्या दिवशी 3,000 जास्त लोकांचा मृत्यू झालाय. मंगळवारी 3,286 मृत्यूंची नोंद झालेली होती. देशातल्या याच कोरोना रुग्णसंख्येविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. प्रफुल, एकीकडे नव्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतोय, कोरोना मृत्यूंच्या संख्येत वाढ होताना दिसतीये, दुसरीकडे रिकव्हर होणारे जे रुग्ण आहेत त्यांची देखील संख्या वाढतीये, एकीकडे चिंता वाढवणारी बातमी तर दिसतीये मात्र दुसरीकडे काहीसा दिलासा देणारी देखील बातमी दिसतीये. प्रफुल, अजिंक्य आपण जर पाहिलं तर अतिशय चिंताजनक ही बातमी आहे, कारण आठवडा जर आपण पूर्ण आठवड्याचा कालावधी पाहिला तर देशामध्ये 3 लाखांचा आकडा जो आहे तो सलग आहे. आपण नुसतं या 3 दिवसांचा जरी आकडेवारी पाहिली तर 3,50,000, 3,62,000 आणि आता 3,72,000 रुग्ण जे आहेत ते संपूर्ण देशामध्ये कोरोनाबाधित झाल्याचं आपल्याला समोर येत आहे. आणि त्याचबरोबर त्यापेक्षा जास्त चिंतेची बाब अशी आहे की मृतांचा आकडा हा देखील सर्वाधिक आहे. आपण जर 3-4 दिवसांचा जरी आकडा काढला तर 3,000, 3,500 आणि आता 3,600 पुढे जे रुग्ण आहेत ते एका दिवसात मृत्यूमुखी पडल्याचं समोर येत आहे. नक्कीच ही सर्व राज्यांसाठी चिंतेची बाब आहे, कारण की जोपर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण सातत्याने वाढत नाही आणि कोरोनाचा आकडा किंवा मृतांचा आकडा कमी होत नाही तोपर्यंत ही चिंताजनक परिस्थिती संपूर्ण देशात अशीच राहणार आहे. पण सध्या तरी ही परिस्थिती काही दिवस तरी अशीच राहील असं चित्र सध्या दिसत आहे. प्रफुल, नक्कीच धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल, एकीकडे देशातला कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतोय, कोरोना मृत्यूंची संख्या देखील वाढतीये, तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर कोरोनापासून बरे होणारे जे रुग्ण आहेत त्यांची देखील संख्या वाढतानाचं काहीसं दिलासादायक चित्र आहे. एका ब्रेकसाठी आपण थांबूया. ब्रेकनंतर इतरही महत्वाच्या बातम्या आपण बघणार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतरची बातमी आहे शिरूर तालुक्यातून. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात वसतिगृहातील 48 मुलींसह 9 शिक्षकांना कोरोनाची लागण झालेली आहे. नागरिकांसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या शाळेतल्या मुलींची ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट केली गेलेली होती. शाळेतील एक शिक्षक बाहेर गावाहून येत असल्यानं प्रादुर्भाव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी रायचंद शिंदे आहेत सध्या फोनलाईनवरनं. रायचंद, 57 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे, मुलींच्या वसतिगृहात कोरोनाचा शिरकाव झाल्याचं समोर येत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? आधी तर आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी कोरोनाचा प्रादुर्भाव होते, पण ही निवासी शाळा होती शिरूर शहरालगत असलेली आणि या शाळेतल्या सगळ्या मुली ज्या निवासी होत्या त्यांना आणि त्यांच्या शिक्षकांना ह्या कोरोनाची लागण झालेली आहे. मुळात या ठिकाणी येणारा एक जो कर्मचारी होता तो जवळच्याच एका गावातून येणारा होता आणि मग त्याच्या मार्फतच हा शिरकाव या वसतिगृहात झाला असावा. ज्यावेळेस काही मुलांना त्रास व्हायला लागला त्यानंतर अँटीजेन टेस्ट करण्यात आले सगळ्यांच्या आणि त्यानंतर ही माहिती उजेड झालेली आहे. काल सगळ्यांना टेस्ट केल्यानंतर यातील एका मुलीवरती आता येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि बाकीच्यांना सगळ्या मुलींना आहे त्याच ठिकाणी शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले आहे, प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि सगळ्यांवरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत. आदित्य,
रायचंद, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची बातमी वाशिम मधली आहे. वाशिम जिल्ह्यातला लस साठा संपल्यानं लसीकरण आता थांबलेलं आहे. फक्त 3 केंद्रांमध्ये 480 डोस शिल्लक आहेत, तर जिल्ह्यातील 137 लसीकरण केंद्र बंद आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,54,000 अधिक जणांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. त्यातील 1,35,000 जणांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे, तर 18,000 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतलाय. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,68,000 वर डोस मिळालेले आहेत. कोरोना प्रतिबंधक लसींवर लागणारा 5% GST आता माफ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून सध्या विचार सुरू आहे. यामुळे लसीचे दर कमी करण्यात थोडीशी मदतच होईल. GST माफ करायचा झाला तर त्याला GST काउन्सिलची देखील मान्यता लागणार आहे. पण सध्याची कोविड स्थिती पाहता काउन्सिल कोणताही विरोध याला करेल असं वाटत नाही. आणि डोसची प्रचंड संख्या पाहता राज्य सरकार काही कोटी रुपये वाचवू शकणार आहे. लसीवरील GST माफ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या प्रस्तावावर सध्या विचार करत असल्याचं समजत आहे. अनेक औषधांवरचा GST याआधीच माफ करण्यात आलेला आहे, त्यामुळे लसीवरचा जो 5% GST आहे तो देखील माफ केला जावा अशी मागणी होत होती. आणि आता याच संदर्भात केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती समोर येते. GST काउन्सिलकडे खरं तर हा अधिकार आहे यामधला GST कमी करण्याचा. आणि सद्यस्थिती पाहता GST काउन्सिल याला विरोध करेल असं वाटतच नाहीये. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रफुल्ल, केंद्र सरकार या प्रस्तावावर अतिशय गांभीर्यानं विचार करत असल्याचं समोर येत आहे, त्यामुळे आता लसीवरचा GST लवकरच माफ होईल अशी आशा वाटतेय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अगदी मोठं ही दिलासा देणारी बातमी राहील. जर समजा 5% जो टॅक्स आहे तो जर GST या पूर्ण लसींवर कमी, तर एक ती मोठी बाब संपूर्ण देशासाठी असणार आहे. कारण जवळपास 100 कोटीपेक्षा अधिक लोकांना लसीकरण जे आहे ते करावं लागणार आहे, आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लस ज्या आहेत त्या खरेदी कराव्या लागणार आहेत. जर या लसींवर 5% जरी GST माफ झाला तर खूप मोठा दिलासा हा केंद्र सरकारला तर मिळणार आहे, पण त्याचबरोबर काही राज्यांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हे प्रकरण जे आहे ते GST काउन्सिलकडे जाईल, आणि GST काउन्सिलची परवानगी मिळाल्यानंतरच याच्यावर निर्णय होईल. पण एक अशी बाब आहे की GST काउन्सिलमध्ये प्रत्येक राज्यातले जे अर्थमंत्री आहेत ते कदाचित कोणीही याला विरोध करणार नाही अशी तरी सध्या परिस्थिती आहे. प्रफुल, याबद्दलचा निर्णय नेमका केव्हापर्यंत होईल अशी शक्यता वाटते? हा संपूर्णपणे GST काउन्सिलचा निर्णय आहे की या संदर्भातला प्रस्ताव जर GST काउन्सिलकडे आला त्यानंतर ती बैठक बोलवून संपूर्ण GST काउन्सिलची बैठक बोलवल्यानंतर त्यावर निर्णय जो आहे तो घेण्याचा अधिकार GST काउन्सिलला आहे. पण तो लवकरात लवकर या ठिकाणी होईल, आणि कदाचित केंद्रीय अर्थमंत्री ह्या देखील या संदर्भातली माहिती जी आहे ती देतील. प्रफुल्ल, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची, बघत रहा News 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. आताची सर्वात महत्वाची बातमी आहे, राज्यात सुरू करण्यात येणारी मोफत लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे. आज संध्याकाळी 4:30 ही बैठक होणार आहे. मोफत लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावलेली आहे. वर्षा बंगल्यावर दुपारी 4:30 ही बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, मुख्यमंत्र्यांनी ही अतिशय महत्वाची बैठक बोलावलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? आज दिवसभरामध्ये या महत्वाच्या बैठका ज्या आहेत वर्षा निवासस्थानी होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे लसीकरण कार्यक्रम जो आहे, कालच कॅबिनेट मिटिंगमध्ये राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने निर्णय जाहीर केलेला आहे की राज्यामध्ये लसीकरण जे आहे
18 वर्षावरील ते 44 वर्षापर्यंत हे मोफत होणार आहे. त्याचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी टास्क फोर्स संदर्भात सोबत ही महत्वाची बैठक जी आहे ती होणार आहे. त्यानंतर राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत देखील 4:30 महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यामध्ये आता पुढील जो लॉकडाऊन घोषित करायचा आहे त्या संदर्भात देखील महत्वाची चर्चा जी आहे ती होणार आहे. लसीकरण कार्यक्रम सुरळीतपणे सुरू राहायला पाहिजे, जास्तीत जास्त त्याचे केंद्र असले पाहिजे जेणेकरून नागरिकांची गर्दी या लसीकरण केंद्रांवरती होणार नाही. तिथे कुठल्याही प्रकारे कोविड संदर्भातले जे नियम आहेत त्यांचं उल्लंघन होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, असे सर्वच महत्वाचे प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांवरती आज महत्वाच्या बैठका या दोन होत आहेत आणि या बैठकांमध्ये काय निर्णय होतोय हे संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री कार्यालय कळवणार आहे. मात्र सध्या तरी एकूणच राज्यात जी काही कोविड संसर्ग संदर्भात जी काही परिस्थिती आहे त्याच्या उपाययोजना, लसीकरण कार्यक्रम आणि एकूणच पुढचा लॉकडाऊन या तीन महत्वाच्या प्रश्नांवरती महत्वाची चर्चा होणार आहे. उदय, एकतर 5.5 कोटींहून जास्त जी एकंदरीत लोकसंख्या असणारे 18 ते 44 या वयोगटातली, त्याचं हे लसीकरण असणार आहे आणि त्यामुळं नियोजन अतिशय योग्य पद्धतीनं करण्याचं एक मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. या सगळ्या बाबींचा या बैठकीदरम्यान चर्चेत समावेश होईल आणि त्याबद्दलचं नियोजन नेमकं कसं असावं हे देखील याबद्दल चर्चेला जाईल, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे. जसं आता एक उदाहरण म्हटलं तर एक मुंबई महापालिकेने त्यांच्या जे 227 वॉर्ड आहेत त्या 227 वॉर्डमध्ये आता लसीकरण केंद्र सुरू केलेलं आहे. त्याचप्रमाणे मायक्रो लेवलवरती महाराष्ट्रातल्या गाव पातळींवरती जे काही पंचकृषीतले प्रमुख गाव असेल त्या गावांमध्ये लसीकरण केंद्र जे आहेत ते सुरू केले गेले पाहिजे, जेणेकरून लोकांची गर्दी जी आहे ती एकाच लसीकरण केंद्रावरती होणार नाही. राज्यातली जी काही करोडोंच्या संख्येमध्ये संख्या आहे त्या संख्येला जर विकेंद्रित करायचं असेल तर जास्तीत जास्त अगदी लाखांच्या संख्येमध्ये हे लसीकरण केंद्र जे आहेत ते जाण्याची शक्यता. या सर्व लसीकरण केंद्रांना सातत्याने लसींचा जो पुरवठा आहे तो देखील व्हायला पाहिजे. तिथले जे स्टोरेज असणार आहेत लसीकरण लसींना ठेवण्यासाठी ते देखील तिथे असलं पाहिजे. त्याचबरोबर तिथली सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांना कोविड संसर्ग संदर्भातले जे नियम आहेत त्यांचे पालन करून तिथे व्यवस्थित लसीकरण करायचं असेल तर निश्चितच प्रत्येक तालुक्यांमधले जे पंचकृषीतले गाव आहेत असे पंचकृषीतले गावं पकडून तिथे एक लसीकरण केंद्र सुरू करावं लागणार आहे. अशा प्रकारे जर मायक्रो लेवलवरती जर लसीकरण केंद्र उभारले तरच राज्यामध्ये लसीकरण जे आहे ते सुरळीत पार पडेल. सर्वसामान्य नागरिकांना देखील त्यामुळे दिलासा मिळेल. प्रत्येक गावापर्यंतल्या नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी यायला लागू नये या दृष्टिकोनातून असं नियोजन जे आहे ते राज्य सरकारला करावं लागणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर काही पोलीस अधीक्षक जे आहेत प्रमुख त्यांच्यासोबत ही महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मायक्रो लेवलवरती लसीकरण कार्यक्रम अधिक वेगवान पद्धतीने कसा राबवता येईल या संदर्भातली ही चर्चा होणार आहे. उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची महत्वाची बातमी आपण बघणार आहोत, बातमी नाशिक मधली आहे. नाशिककरांना कुणी बेड देता का बेड अशी म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे, तसंच आता बेड देखील मिळत नाहीये, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची ऑक्सिजन आणि बेडसाठी धावाधाव सुरू आहे. पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाबाहेर बेडच्या प्रतीक्षेत रुग्ण वेटिंगवर आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यानं कोरोनाबाधित सरकारी रुग्णालयावर अवलंबून आहेत, मात्र इथं देखील बेड नसल्यानं चिंता वाढलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, आधीच ऑक्सिजनचा तुटवडा, त्यात बेड्सची अपुरी संख्या, यामुळे नाशिककरांची जी चिंता आहे ती दिवसेंदिवस वाढतीये असंच सध्याचं दृश्य दिसतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, नाशिकचं खरं चित्र आता ज्या पद्धतीनं मोजक्या 2 शब्दांमध्ये तू व्यक्त केलं तेच सत्य आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 450 जवळपास खासगी हॉस्पिटल सरकारनं अधिग्रहित केले, 80% बेड तिथले, आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची अत्यंत मोठी वानवा आहे. ड्युरा सिलेंडर, जम्बो सिलेंडर रिफिल करायला सुद्धा अनेक अडचणी येत आहे आणि त्याच्या विरुद्ध परिस्थिती सरकारी रुग्णालयांमध्ये आहे, मग ते पालिकेचं असो का जिल्हा सामान्य रुग्णालय असो का उपजिल्हा रुग्णालय असो. या सगळ्याच ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था, जो कोणता ऑक्सिजनचा पुरवठा नाशिक जिल्ह्यात होतोय प्रायोरिटीनुसार तो सगळ्यात पहिल्यांदा दिला जातोय तो सगळ्या सरकारी रुग्णालयांना. त्यामुळे खासगी हॉस्पिटल्समध्ये अनेक ठिकाणी बेडच उपलब्ध होत असल्यामुळे ज्यांची आर्थिक ऐपत आहे उपचार घेण्यासाठी त्यांना सुद्धा बेड जरी उपलब्ध असले तरी ऑक्सिजन बेड नाही अशा प्रकारे सांगण्यात येत आहे, नकार घंटा मिळत आहे. त्यामुळे अखेर सरकारी रुग्णालय यांनाच त्यांनी आसरा केल्याचं चित्र एकंदरीत दिसून येत आहे. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी ऑक्सिजन टँकची गळती झाली होती गेल्या बुधवारी 22 त्यानंतर 2-24 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते, त्या ठिकाणचं ऑक्सिजन टाकीचं काम पूर्ववत झालंय आणि याच ठिकाणी ऍडमिशन मिळावी उपचारासाठी म्हणून अनेक रुग्ण जे खासगी हॉस्पिटलमधून 4 घंटा मिळत आहे ते या ठिकाणी आलेले. जवळपास 30 ते 35 रुग्ण अजूनही वेटिंगमध्ये आहे, त्यांना मिळत नाहीये तो फक्त बेड, त्यांना मिळत नाहीये ती फक्त सर्व्हिस, त्यांना मिळत नाहीये
ती उपचार पद्धती, याचमुळे बेड देतं का बेड, अशा प्रकारचा टाहो हे सगळे रुग्ण फोडताय. अतिशय दुर्दैवाची ही बाब म्हणावी लागेल. प्रशांत धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी नवी मुंबईकरांसाठी काहीशी समाधानकारक म्हणावी लागेल. नवी मुंबईत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर चांगलंच नियंत्रण मिळवण्यामध्ये महानगरपालिकेला यश आलंय. एवढंच नाही तर मृत्यूदर सुद्धा नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही दिवसांपूर्वी जो रुग्णसंख्येचा आकडा होता तो 1500 पोहोचलेला होता, तो आता कमी होऊन 500 खाली आलेला आहे. सध्या हा आकडा 450 इतका आहे. सोबतच मृत्यूदरात देखील लक्षणीय घट झालेली आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून जे प्रयत्न केले जात होते त्या प्रयत्नांना आता काहीसं यश येताना दिसतंय. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर महानगरपालिकेनं कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवलं याबाबत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. रुग्ण संख्या कमी होत चालली आहे, पण दुसऱ्या बाजूला मृत्यूदर आपण रोखण्यामध्ये आपण खूप यशस्वी झालं. त्याकरता काय, म्हणजे दररोजच्या होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रत्येक सिस्टर्स बरोबर बोलणं, नर्स बरोबर बोलणं, डॉक्टरांशी करणं, एक एक मृत्यूची नोंद महापालिका घेत होती की ते मृत्यू कशामुळे झाले, या म्हणजे पडद्या मागून जे काही महापालिका करत होती ते नक्की कशा पद्धतीने चालवत. सी, एक मिशन झिरो अंतर्गत माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्या लाटेच्या दरम्यानच जे कॅम्पेन सुरू केलं होतं त्यानुसार आपला प्रयत्न हाच राहिलेला आहे की कोविड अंतर्गत जो अवॉइड करता येण्यासारखा आहे तो प्रत्येक मृत्यू अवॉइड झाला पाहिजे. ऑफकोर्स इट्स अ पॅन्डेमिक, त्यामुळे क्रिटिकल पेशंट काही जण होणार, परंतु त्याच्यामध्ये आपण अशा काही स्टेप्स घेऊ शकतो की त्यांची परिस्थिती लवकरात लवकर विदाऊट क्रिटिकॅलिटी बरी कशी होऊ शकेल. यामध्ये डेथ ऑडिटचा एक फार महत्त्वाचा रोल आहे. डेथ ऑडिटमधनं आम्हाला जे इनपुट्स मिळत गेले त्याच्यावरती आम्ही कार्यवाही करत गेलो. त्याचबरोबर आत्ता दुसरी लाट जी आहे त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की अगेन क्रिटिकॅलिटी फार जास्त आहे आणि डिटेरिएशन, हेल्थ डिटेरिएशन जास्त होतं. जर आपण स्टॅटिस्टिकल अनालिसिस केलं तर 50 जास्त वयोगटातील जवळ मृत्यू जे आहेत ते 80% आहेत. त्यामुळे आम्ही ती पॉप्युलेशन नॅरो डाऊन केली आणि 50 जास्त वयोगट असणारे घरी जे लोक आहेत होम आयसोलेट झालेले त्या व्यक्तीला कॉल सेंटरच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर UHPच्या ANMच्या माध्यमातून डेली बेसिसवर कॉल करणं आणि त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं. कारण सॅच्युरेशन जर त्यांचं 94 किंवा त्यापेक्षा खाली झालं तर इमिडिएट त्यांना इन्स्टिट्यूशनमध्ये शिफ्ट करणं गरजेचं आहे. हा मुद्दा त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला, ही एक बाब आहे. त्याचबरोबर GP जे आहेत आपले जनरल प्रॅक्टिशनर किंवा खासगी डॉक्टर आपण म्हणतो, कारण यांच्या ऍडवाईसमुळे बरेचसे लोक हे होम आयसोलेट करण्याचा प्रयत्न करतात. महानगरपालिकेने असं धोरण राबवलं की 50+ पॉप्युलेशन जे आहे त्यांनी कंपल्सरीली, प्रेफरेबली रादर, हे होम आयसोलेशन न होता इन्स्टिट्यूशनमध्ये यावं आणि जर घरीच थांबले तर सब्जेक्ट टू सर्टन टर्म्स अँड कंडिशन, तिथं खासगी डॉक्टरांचा रोल फार महत्वाचा आहे. त्यांनी चुकीची ऍडवाईस देऊ नये, कुठल्याही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन 50+ जर एखादी कोमॉर्बिड असणारी व्यक्ती आहे तिला घरी राहण्याचा ऍडवाईस करू नये आणि जर राहणारच असेल तर फार जास्त सतर्क राहायचं. कारण आता 60 आणि 70 सॅच्युरेशन घेऊन जर घरून ती व्यक्ती येत असेल तर त्याला क्रिटिकॅलिटी ऑलरेडी त्याची झालेली असते आणि तिथून पुढे त्याला रिकव्हर करणं फार अवघड होऊन जातं. त्यामुळे 94 ही स्टेज आहे ज्यावेळी आपण पेशंटला टॅप केलं पाहिजे आणि त्याला आपल्या संस्थेत शिफ्ट केलं पाहिजे. हा GPचा आम्ही वेबिनार घेतले, त्या वेबिनारच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मेसेज देण्याचा प्रयत्न केला, ह्याचा बऱ्याच अंशी फरक पडताना दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, News18 लोकमत, नवी मुंबई. गुजरातच्या जामनगर इथल्या रिलायन्स उद्योग समूहाकडून 1000 बेडचं कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. यातील 400 बेडची सुविधा याच रविवारी सुरू करण्यात येईल. इथं रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. जामनगर, द्वारका, पोरबंदर परिसरातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा जामनगर इथल्या रिफायनरीमधून करण्यात येणार आहे. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्वाचं आवाहन, कळकळीची विनंती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे कृपा करून कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. सर्वात महत्वाचं म्हणजे मास्क वापरा, सुरक्षित रहा आणि बघत रहा न्यूज 18 लोकमत.